नमस्कार, खास बातमध्ये पुन्हा एकदा मी प्रज्ञा आपलं स्वागत करते. आजचा विषय आहे समृद्धी महामार्ग. नागपूर मुंबई हा जो महामार्ग होतोय त्यामध्ये अनेक शहरातल्या शेतकऱ्यांच्या उपजाऊ जमिनी जाणार आहेत आणि एकीकडे विकास आणि एकीकडे उदरनिर्वाहाचं साधन हिरावल्या जाणं हा जो संघर्ष सुरू झालेला आहे, या संघर्षामध्ये सुभाष लोमटे सर ही शेतकऱ्यांची बाजू शासनाकडे लावून धरत आहेत. शेतकरी, सामाजिक संघटना आणि शासन या तिघांनीही आपापल्या भूमिका लावून धरलेल्या आहेत. याच्यामध्ये जय कुणाचा होणार, पराजय कुणाचा होणार ही गोष्ट वेगळीच असेल, परंतु आज शेतकरी आणि शासन यांच्यामध्ये जो संघर्ष उभा राहिलाय त्याच्यामध्ये खरी बाजू कुणाची आहे हे समोर येण्याची गरज आहे. त्यासाठी म्हणून आज आपण या खास चर्चेमध्ये लोमटे सरांची चर्चा करणार आहोत. सर नमस्कार, तुमचं एमसीएन स्टुडिओमध्ये आणि आमच्या एमसीएन परिवारामध्ये स्वागत आहे. आपण गेल्या 2 महिन्यापासून किंवा मला वाटतं की त्यापेक्षाही जास्त महिन्यांपासून समृद्धी महामार्गाचा हा जो प्रश्न आहे तो शेतकऱ्यांच्या बाजूनी लढवत आहात. नेमका हा समृद्धी महामार्ग काय आहे, त्याच्यामध्ये किती शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, किती जमिनी जाणार आहेत मुळात, आणि त्यासाठी शेतकऱ्यांना काय परतावा मिळणार आहे, या गोष्टी आधी खरं तर जाणून घेण्याची गरज आहे. सर थोडक्यात आम्हाला याबद्दल माहिती द्या. हा जो नवीन प्रकल्प महाराष्ट्र सरकारनी सुरू करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, खरं तर याच्याकडे सुरुवातीला आम्हाला असं वाटलं होतं की अनेक प्रकल्प जे आहेत त्याच्यासारखाच हा एक असेल आणि त्याच्यामध्ये सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो प्रकल्प पूर्ण केला जाईल. त्यामुळे सुरुवातीला म्हणजे व्यक्तिगत माझ्यासारख्याचं फारसं लक्ष नव्हतं, परंतु गेल्या 4-5 महिन्यापासून काही शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आमच्याशी संपर्क साधला त्यावेळेस त्याची माहिती घ्यायला आम्ही सुरुवात केली. म्हणजे एकतर हा जवळपास 710 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यामधल्या जवळपास 20,000 हेक्टर जमीन याच्यामध्ये जाणार आहे. प्रत्यक्ष रस्त्यासाठी त्याच्यामधून 8,000 जमिनीची गरज भासणार आहे त्यांना आणि जवळपास 12,000 जास्ती हेक्टर जमीन ही या मार्गावरती जवळपास 24 ते 25 शहर उभी केली जाणार आहे, कृषी औद्योगिक शहर असं त्याला म्हटलं गेलं. आणि शासनाच्या बाजूने विचार जर केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामुळं एक वेगानं विकास होईल आणि त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ हे जे मागासलेले विभाग आहेत त्यांच्या विकासाला चालना मिळेल. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कधीही खरोखर विकास, लोकांच्यासाठीचा विकास, शेतकऱ्यांचा विकास, जनतेचा विकास असेल तर विकासाच्या कुठल्याही प्रकल्पाला आजपर्यंत आम्ही विरोध केलेला नाही. मुद्दा हा आहे की प्रत्येक गोष्ट ती लोकांच्या फायद्याची असो, लोकांच्या सोयीची असो किंवा नसो, लोकांच्यासाठी, लोकांच्या विकासासाठी म्हणायचा आणि तो प्रकल्प राबवायचा हे आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक ते चित्र उभं राहत आहे. या ठिकाणी मला आवर्जून हे सांगावं असं वाटतं की गेल्या 40-50 वर्षापूर्वी कुठं एखादा औद्योगिक वसाहत उभी राहिली तर शेतकरी स्वतःहून पुढाकार घेऊन त्याचं स्वागत करायचे. काय कारण होतं माझ्यासारख्याला असं वाटतं की त्यावेळेस शेतकऱ्यांना असं वाटायचं की अशा पद्धतीचे उद्योग सुरू झाले तर आपल्या मुलांना, तरुण शिकलेल्या मुलांना काही नोकऱ्या मिळतील. सुरुवातीला काही मिळाल्याही आज काय परिस्थिती आहे, आज एका बाजूला नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, मग ते कारखान्यातलं तंत्रज्ञान असेल, ते सेवा क्षेत्रातलं तंत्रज्ञान असेल, ते शेती क्षेत्रातलं तंत्रज्ञान असेल, हे नवनवीन तंत्रज्ञान त्याचा खरोखर ज्याचा उपयोग होऊ शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर समजा कम्युनिकेशनच्या दृष्टिकोनातून मोबाईल फोन, इव्हन इन दॅट केस इंटरनेट, याचा उपयोग होऊ शकतो की नाही, लोकांच्यासाठी होऊ शकतो की नाही, तर आम्ही म्हणतो होऊ शकतो, त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो. दुरुपयोग होतो, प्रत्येक गोष्टीचा केला जातो, तो भाग वेगळा आहे, तो कसा टाळता येऊ शकेल, काय होईल ते आपण बघितलं पाहिजे. मुद्दा असा आहे की हे सगळं नवनवीन तंत्रज्ञान इथं
लोकांचे रोजगार गिळंकृत करत, आणि लोकांचे रोजगार जर गिळंकृत करत असेल तर ते अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचं स्वागत करायचं का? आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं असं म्हणणं आहे, आणि कुठलाही नवीन प्रकल्प होत असताना तो हवेत होत नाही हे काही नाही इतपत कुणीच मला असं वाटतं की बालिश नसेल, मूर्ख नसेल, पण तो जर प्रकल्प जमिनीवर उभा करायचा असेल तर ज्याची तुम्ही जमीन घेता असा प्रकल्प जो लोकोपयोगी आहे, लोकांच्या साठीचा आहे, त्यामुळे जमीन घ्यावी लागेल. पण तुम्ही ज्याची जमीन घेता, मग ती महामार्गासाठी असेल, रेल्वेसाठी असेल, विमानतळासाठी असेल, उद्योगासाठी असेल किंवा अजून कुठल्याही कारणासाठी असेल, ती जमीन घेत असताना, जमीन घेताना त्या शेतकऱ्याची किंवा त्या गावाची जी परिस्थिती असेल, जमीन घेतल्यानंतर त्याच्यापेक्षा तो अधिक चांगल्या सुस्थितीमध्ये राहील अशा पद्धतीचं पुनर्वसन तुम्ही केलं पाहिजे. देशामध्ये सगळ्यात चांगला पुनर्वसनाचा कायदा महाराष्ट्राचा होता 70-80 दशकामध्ये झालेला. काय होता तो कायदा? ज्याची जमीन आम्ही घेऊ त्याला जमिनीला जमीन देऊ, घराला घर देऊ आणि घरटी एक सरकारी नोकरी देऊ. उद्देश काय? की त्यावेळेस त्याची परिस्थिती त्याच्यापेक्षा तो बेटर ह्याच्यामध्ये जाईल, चांगलं त्याला जीवनमान जगता येऊ शकेल. हळूहळू तो कायदाही निष्प्रभ केला गेला आणि आज सगळीकडे आपण बघतो आहोत, आज औरंगाबाद सारख्या ठिकाणी फक्त महामार्गासाठी जमीन घेतली जाते का? एकाच वेळेस जसं मी सांगितलं की चिकलठाणा औद्योगिक या ठिकाणी उद्योग उभे करण्यासाठी जमीन घेतली गेली, त्याच्यानंतर वाळूज औद्योगिक क्षेत्र विकसित केलं, त्याच्यानंतर शेंद्रा विकसित केलं, त्याच्यानंतर तालुक्याचे, मग ते पैठण असेल, वैजापूर असेल, इथं तुमचं पैठण रोडवरती एक विकसित केलेलं क्षेत्र आहे, आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेता. ज्यांनी जमिनी ह्या इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेल्या आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नसेल, पण जमीन ही काही निर्माण करता येत नाही. ज्यांच्याकडे आज जमिनी आहेत, बहुतांशी लोकांकडे वडिलोपार्जित जमिनी आलेल्या आहेत, आणि वडिलोपार्जित जमिनी हा जगण्याचं साधन आहे. त्या कुटुंबाचंच फक्त नाही तर त्या जमिनीवरनं देशाच्या अन्नाची गरज भागवली जाते. मला असं वाटतं की आमच्याकडं विकासाच्या पाठीमागं लागलेली मंडळी, नेमका हा जो त्याच्यामधला जो आयाम आहे तो जर त्यांनी बाजूला केला तर मग त्यांना काहीच दिसत नाही असं आमच्यासारख्याचं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टीनं हा जो मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आहे त्याला विरोधासाठी विरोध आम्ही करत नाही, कुणीही करता कामा नये असं आमच्यासारख्याच म्हणणं, पण आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालण्यापूर्वी शेतकरी स्वतःहून एकत्र येऊन त्याला विरोध का करत होते हेही आम्ही तपासलं, आणि ते तपासत असताना आमच्या असं लक्षात आलं की हा प्रकल्प हे एक आमचे मुख्यमंत्री आणि देशाचे दळणवळण मंत्री ह्या दोघांचं बहुधा हे एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. कुणाच्या एखाद्याच्या डोक्यामधून एखादी चांगली कल्पना आली आणि ती लोकोपयोगी आहे, स्वागत केलं पाहिजे, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी करताना ज्याची जमीन घेतो आहोत त्याला विश्वासात घेतलंय का? कारण की त्याचबरोबर ती जमीन कशी आहे, उपजाऊ आहे का नाही हे बघण्याची गरज आहे. 2013 जो भूमी संपादन कायदा आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे हे म्हटलेलं आहे की उपजाऊ विकासाच्या साठी उपजाऊ जमीन घेता कामा नये. त्याचं कारण असं आहे की त्याच्या बॅकड्रॉपला पश्चिम बंगालमध्ये सिंगूरमधलं एक मोठं आंदोलन झालं. तिथं नॅनो प्रकल्प टाटाचा उभा होणार होता, त्याला जमीन दिली गेली, त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं, फार पुढे गेल्यानंतर सुद्धा लोकांच्या क्षोभामुळं, शेतकऱ्यांच्या संघटित विरोधामुळं तो प्रकल्प रद्द करावा लागला. हा उदाहरण आहे. आणि म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते तर हा काही प्रेस्टिजचा मुद्दा नाहीच आहे. मगाशी तुम्ही जे म्हणाला की बुवा याच्यामध्ये जयविजयाचा, आमच्या बाजूने तर जयविजयाचा मुद्दाच नाहीये. आम्ही बघतो आहोत हे की सरकारनं मोकळेपणाने गावागावामध्ये जाऊन सांगावं ना ते काय करतायत. आमच्या माहितीप्रमाणे कुठल्या तरी एका कंपनीला लोकांचं मन वळवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. आता ती कंपनी तुम्ही
इतक्या लोकांचं मन वळवलं, इतक्या गावातलं लोकांचं मन वळवलं तर आम्ही तुम्हाला या कॉन्ट्रॅक्टपेक्षा सुद्धा जास्त इन्सेंटिव्ह देऊ असं त्यांना जर सांगण्यात येत असेल तर मग त्या ठिकाणी खोटं नाटं सांगून सुद्धा शेतकऱ्यांची संमती घेण्याचा प्रयत्न होतो आहे. सर, मला हे विचारायचं आहे की एक सर्वसामान्य शेतकरी आहे की ज्याची जमीन या महामार्गामध्ये जातीये, परंतु त्याला ती जमीन द्यायची नाहीये. तुमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत ते कुठल्या संस्थेचा किंवा कुठल्या संघटनेचा चेहरा घेऊन या चळवळीमध्ये उतरलेले नाहीयेत, त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना तुमच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्यांनी ते कसं पोहोचवावं? त्याचा जर निषेध किंवा त्याचा विरोध किंवा त्याचं म्हणणं जर त्याला मांडायचंय तर तुमचं प्लॅटफॉर्म त्याला कसं उपलब्ध होईल यामध्ये, हे मला विचारायचं होतं. नाही, अगदी बरोबर आहे की खरं तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही बातम्या वाचत होतो सुरुवातीला, परंतु ज्यावेळेस आमच्याकडं डिसेंबरमध्ये काही शेतकरी आले आणि असं चाललेलं आहे, आमचं काही कुणी ऐकत नाही, आम्हाला आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, आम्हाला समजून सांगितलं जात नाही, आमची दिशाभूल होते असं ज्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर खरं तर आम्ही वेगळ्या संघटनांमार्फत वेगळ्या चळवळी करतो आहोत. जसं ग्रामीण भागामध्ये शेतकरी शेतमजूर पंचायत म्हणून आम्ही काम करतो, शहरामध्ये हमालांना एकत्र करून काम करण्याचा प्रयत्न करतो, मोलकरणींना करण्याचा प्रयत्न करतो, कागद काचपत्रा वेचून काम करणाऱ्यांना, बांधकामगारांना, अशा वेगवेगळ्या संघटना आहेत. पण त्याचबरोबर आमचा राजकीय प्लॅटफॉर्म देखील आहे की गेल्या डिसेंबरमध्ये मी स्वतः आम्ही देशपातळीवरती प्रोफेसर योगेंद्र यादव, नंतर प्रशांत भूषण यांच्याबरोबरीनं सुरुवातीला स्वराज अभियान म्हणून आम्ही काम केलं आणि त्याच्यानंतर आता स्वराज इंडिया म्हणून आम्ही काम करतोय. पण हा जो लढा आहे या लढ्याला पक्षाच्या माध्यमातून हा लढवण्यापेक्षा सर्व ग्रामीण कष्टकऱ्यांना बरोबर घेऊन हा लढवला गेला पाहिजे. कुणालाही असं वाटता कामा नये की हे मुद्दा म्हणून आपल्या पक्षाचं नाव पुढे करतायत, आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही समृद्धी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समिती ही आम्ही स्थापन केली. आणि माझ्यासारखे कार्यकर्ते असतील, प्राध्यापक विजय दिवाण सारखे कार्यकर्ते असतील, आम्ही मंडळी हे मार्गदर्शनाचं काम करतोय. याच्यामध्ये पुढाकार घेऊन लढणारे आहेत कल्याण दुगले सारखे कार्यकर्ते आहेत, अट्टल ओमप्रकाश अट्टल सारखे कार्यकर्ते आहेत, महेश राजपूत सारखे कार्यकर्ते आहेत, बाळू हेगडे सारखे कार्यकर्ते आहेत, जे वेगळ्या गावातले आहेत आणि ते एकत्र येऊन या कृती समितीचं काम करतायत. जरूर ज्या ज्या वेळेस गरज वाटेल त्या त्या वेळेस आम्ही त्यांच्याबरोबर असतो. मग अगदी डिसेंबरमधलं निदर्शन असेल, एक मोर्चा काढलेला असेल, गावोगाव जाऊन शेतकऱ्यांना भूमिका सांगण्याचा मुद्दा असेल, हे सगळं आम्ही जरूर करतो आहोत. परवा देखील 2-3 दिवसापूर्वी एक जो मेळावा जे बाधित गाव आहे वरुड काझी, या ठिकाणी मेधा पाटकरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही मोठा मेळावा घेतला आणि तिथं पूर्ण औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामधले शेतकरी आले. त्या ठिकाणी सुद्धा मेधा पाटकरांना खरं तर त्या इतक्या सध्या नर्मदेच्या प्रश्नामध्ये गुंतलेले असताना सुद्धा एक दिवस त्यांनी का काढला, त्याचं कारणच हे होतं. आणि हे अशा पद्धतीची जी आंदोलनं चालतात त्या आंदोलनाचा एक देशपातळीवरती नॅशनल प्लॅट NAPM ज्याला आपण म्हणतो फॉर्म ऑफ एक जेवढ्या म्हणून चळवळी विशेषतः त्यांच्या हक्कासाठीच्या असतील, मग जमिनीच्या संदर्भात लढणारे लोक आहेत, मच्छीमार आहेत, फॉरेस्ट राईट्सच्या संदर्भात लढणारे आहेत, असंघटित कामगार आहेत, या सगळ्यांचा मिळून एक तो जो प्लॅटफॉर्म आहे त्याचंही ते नेतृत्व करतायत. आणि त्यांना मुद्दाम बोलवलं, त्यांना बोलवलं, उल्का महाजन यांना बोलवलं. तर या उद्देश काय होता की आपल्याला सरकारने हे समजून घेतलं पाहिजे, आपल्याला सरकारला समजून सांगता आलं पाहिजे, आणि सरकार जर दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल तर सरकारच्या विरोधामध्ये शेवटपर्यंत संघर्ष म्हणजे कुठला, कारण की आम्ही मंडळी हा लोकशाही मानणारी मंडळी आहोत, शांततेच्या मार्गाने प्रत्येक संघर्ष झाला पाहिजे. शांततेचा संघर्ष म्हणजे दुबळेपणा असाही एक गैरसमज काही मंडळी पसरवतात, तो गैरसमज महात्मा गांधीच्या बद्दल पसरवला गेला, परंतु शांततेच्या मार्गाने तुमची भूमिका तुम्हाला ठोसपणे मांडता येते
आणि ती मांडत असताना गरज पडली तर जेलपर्यंत जायची तयारी तुमची असते हे आम्ही त्या दिवशी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं आत्ता दिसतंय की शेतकरी अजूनही द्विधामन स्थितीमध्ये आहे आणि त्याचं कारणच हे आहे मुळामध्ये की बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना सरकारने सांगितलंय ना मग ते आता होणारच. चांगली बाब असेल त्याला विरोध नाहीये. मुद्दा हा आहे की जर जाणीवपूर्वक शेतकऱ्याची दिशाभूल करून पैशाच्या लोभापायी त्यांच्या एनकेन प्रकारे जमिनी घेतल्या जात असतील तर आणि त्याच्यामुळे त्यांना भूमिहीन करण्याचा घाट घातला जात असेल तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्याचा शेवटपर्यंत विरोध करणार. आणि अंतिमता शेतकरी किती जागरूक होतोय, पूर्ण शेतकऱ्याची जर एकजूट झाली आणि त्यांनी या महामार्गाच्या संदर्भामध्ये एक ठोस भूमिका घेतली तर सरकारला तो घेता येऊ शकणार नाही. आमचं खरं म्हणजे या ठिकाणी मला हे मुद्दा मांडलं पाहिजे, ऑलरेडी मुंबई ते नागपूर दोन महामार्ग आहेत. आम्ही काय म्हटलं की तुम्हाला एक्सप्रेस हायवे करायचा आहे ना, जरूर करा, परंतु या दोन्हीपैकी एकाला कन्व्हर्ट करा ना त्याच्यामध्ये, जेणेकरून कमीत कमी जमीन जाईल. परंतु त्यांनी जी आखणी केलेली आहे ती आखणी राज्यकर्ते सत्तेमधले आणि ब्युरोक्रसी यांनी बसून जे ठरवलंय ते आज शेतकऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न होतोय. आमचं म्हणणं त्याच्याबद्दलचं असं आहे, अगदी पहिल्यापासून 100% पारदर्शकता त्यांनी ठेवली असती, प्रत्येक स्टेजला लोकांच्या सहभागाने हा प्रकल्प पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता तर हा विरोध झालाही नसता एखाद्या वेळेस. तुम्ही म्हणताय सर की लोकांचा सहभाग हा जास्त महत्वाचा होता की पारदर्शकता यायला पाहिजे होती, त्यासाठी काही पातळीवर प्रयत्न सरकारतर्फे होत आहेत. म्हणजे आता परवा आपल्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली पर्यावरणाची सुनावणी असो, अशा सुनावण्या ज्यावेळेस होतात ठीक आहे की ती गावात जाऊन करायला हवी होती हा मुद्दा वेगळा, परंतु अशा वेळेस आपली भूमिका मांडण्यापेक्षा शेतकरी असो किंवा तिथे त्यांच्यासाठी काम करणारे काही कार्यकर्ते असो हे त्यावर बहिष्कार टाकून ती सुनावणी पूर्ण बहिष्कृत करून ते निघून जातात, मग अशा वेळेस ही कोंडी कुठेच फुटत नाही. अगदी चांगला प्रश्न विचारला. खरं तर त्या दिवशी तुमची मंडळी जर तिथं असती तर हे पाहिलं असेल की बहिष्कार आम्ही का टाकला. पर्यावरणीय जनसुनवाईमध्ये आम्ही पूर्णपणे पार्टिसिपेट झालो, आमचं काय म्हणणं आहे हे आम्ही तिथं लेखी दिलं हे लक्षात घ्या. ते लेखी देत असताना आजपर्यंत किंवा सरकारचं एकंदरीत धोरण की कायद्यानं बंधनकारक घातलंय म्हणून तुम्ही पर्यावरणीय जनसुनवाई घेता, मी त्या दिवशी शेवटी बोलताना मी कलेक्टरांना असं म्हणालो की ठीक आहे आमची भूमिका वेळोवेळी आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे, आज ह्या पर्यावरणीय जनसुनवाईच्या माध्यमातून बाकीचं सोडून द्या, कलेक्टरला औरंगाबाद जिल्ह्याच्या बाहेरचं काही करता येणार नाही, पण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जेवढे म्हणून प्रकल्प उभे राहिले त्याचे पर्यावरणीय जनसुनवाईच्या वेळेस आलेले जे काही सूचना आहेत किंवा त्या सुनवाईच्या वेळेस दिलेली आश्वासनं, जसं ही सुरुवात जनसुनवाईला सुरुवात होत असताना MSRDC एक प्रेझेंटेशन त्या ठिकाणी केलं की हा मार्ग आम्ही कसा करतो आहोत, लोक उपयोग कसा असणार आहे, त्याच्यासाठी आम्ही काय काय करणार आहोत आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून 5,000-1,000 झाडं जर आम्हाला कापावी लागत असतील तर आम्ही जवळपास 60,000-65,000 झाडं लावणार आहोत. मी तेवढाच मुद्दा त्यांना सांगितला. कलेक्टरना मी असं म्हणालो की आतापर्यंत चिकलठाणा MIDC उभे राहत असताना, वाळूज MIDC उभी राहत असताना, शेंद्रा MIDC उभी राहत असताना किंवा DMICचा जो प्रकल्प आहे, DMICचा प्रकल्प तर इतका जायंट आहे की मुंबई दिल्ली कॉरिडॉर हा जो होतोय त्याच्यामध्ये हा 1,500 किलोमीटर लांब आणि 300 किलोमीटर रुंद हे लक्षात घ्या आणि त्याच्यामध्येच समृद्धी महामार्ग येतोय, म्हणजे समृद्धी महामार्ग हा त्या कॉरिडॉरचा हिस्सा आहे. कलेक्टरना मी असं म्हणालो की त्या त्या वेळेस जसं आम्ही तुम्ही आत्ता हे आश्वासन देत आहे की आम्ही जवळपास औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 5,000-1,000 झाडं काढावी लागत असतील तर आम्ही 60,000 झाडं लावू,
हे आश्वासन प्रत्येक प्रकल्पाच्या वेळेस दिलं. कमीत कमी त्या प्रत्येक प्रकल्पाच्या वेळेस दिलेलं आश्वासन पाळलंय का हे तपासायची गरज आहे की नाही. अनुभव असा आहे की ते पाळलं जात नाही. त्याचं कारण असं आहे की दरवर्षी एप्रिल मे मध्ये एवढे खड्डे खोदले, जून मध्ये एवढी झाडं लावली आणि त्याच खड्ड्यामध्ये वर्षानुवर्ष आम्ही झाडं लावतो. आणि म्हणून जर 33% वनाचं आच्छादन जर असायला पाहिजे हे सांगितलं जातं तर आमच्याकडे 5% तरी आता आहे का. आता त्याच्यामुळे काय होतंय, त्याच्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही खर तर संपूर्ण मानवजात आज एका विशिष्ट ट्रॅप मध्ये आलेली. आता खर तर हे या ठिकाणी एखाद्या वेळेस लोकांना थोडस वेगळं वाटेल पण 2 दिवसापूर्वी स्टीफन हॉकिंग यांनी वर्षभरापूर्वी केलेलं वक्तव्य त्याला पुन्हा रिपीट करावं लागलं. काय म्हणणंय त्यांचं, ज्या पद्धतीचा विकास आम्ही करतोय त्याच्यामध्ये त्यामुळं काय होतंय, त्यामुळं तापमान वाढतंय. फॉसाईल फ्युएल ज्याला आपण म्हणतो त्याचा वापर अवाढव्य होतोय, कारखान्यात केला जातोय, शेतीच्यासाठी युरियाच्या माध्यमातून किंवा खतांच्या माध्यमातून केला जातोय. त्याच्यामुळे होतंय काय, होतंय हे की तापमान वाढतंय. दुसरं उत्पादन वाढण्याच्या दृष्टिकोनातून जेनेटिकली मॉडिफाईड फूडच्या माध्यमातून हे करतोय. आणि तिसरं लोकांच्यासाठी म्हणून आम्ही अणुऊर्जा, हे 3 मुद्दे असे चपकल पद्धतीने त्यांनी मांडलेले आहेत की याचे दुष्परिणाम मानवजातीवरती आणि या प्लॅनेटवरती, पृथ्वी या प्लॅनेटवरती अशा पद्धतीने होत की इरिव्हर्सिबल, इरिपेरेबल. आणि त्यामुळे पृथ्वी जर 100 वर्षात राहण्यालायकीचीच राहिली नाही तर काही लोक म्हणतात की आम्ही दुसऱ्या ग्रहावरती जाऊ, पण कोण जाणार, जाऊ शकणार ते 2-3%. मला थोडस इथे इंटरप्ट करायचंय तुम्हाला की पर्यावरणाच्या दृष्टीने हे जे विकासाचे प्रकल्प आहेत ते हानिकारक ठरत आहेत असं एका ठिकाणी म्हणतो, किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की त्या प्रमाणामध्ये इकडे तेवढा पर्यावरणाचा विकास आपण साधला पाहिजे. परंतु केवळ पर्यावरणाला समोर करून विकासाला विरोध करणं हे कितपत योग्य आहे. अगदी बरोबर आहे. नाही म्हणून मी काय म्हटलं, अगदी सुरुवातीलाच म्हणालो की विकासाला आमचा विरोध अजिबात नाही, पण विकास कुणाचा हा प्रश्न विचारावा लागेल ना. कारण मी आता मुद्दा म्हणून यावेळेस काही आकडेवारी आपल्यासमोर मी ठेवणार आहे. 2006 मध्ये एक रिपोर्ट या देशासमोर आला, तो आला डॉक्टर अर्जुन सेनगुप्ता या अर्थशास्त्रज्ञांनी. एक कमिशन जे सरकारने नेमलं त्याचे ते अध्यक्ष होते. त्यांनी काय ठेवला की 65 वर्षानंतर किंवा 60 वर्षानंतर देखील स्वातंत्र्यानंतर 77% लोक भारतामधले स्वतःवरती 20 रुपये सुद्धा खर्च करू शकत नाही. आणि त्याच रिपोर्टमध्ये त्यांनी काय मांडलं, पण ते लोक 77% लोक देशाच्या उत्पन्नामध्ये GDP मध्ये किती कॉन्ट्रीब्युशन, त्याचं 65% कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्या 66% जे GDP मध्ये एवढे मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युट करतायत, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचे अभाव होते, त्यांच्या औषध पाण्याची अभाव होते, त्यांच्या त्यांना झोपडपट्ट्यामध्ये राहावं लागतं, मुंबई अर्धी झोपडपट्टीमध्ये आहे. आता हे मानवी अधिकाराचे मुद्दे आहेत की नाही. आणि मग जर आम्ही एवढा विकास आम्हाला दाखवत असताना आम्ही रस्ते किती केले, रेल्वे जाळे किती टाकलं, एअरपोर्ट्स किती केले, कारखाने किती आहेत, जगामधल्या श्रीमंतांच्या यादीमध्ये आमचे लोक किती आहेत, ते आकडे मोठे आहेत, ते दिसतच आहे. मुद्दा आमचा असा आहे की याच पद्धतीचा विकास जर म्हटला तर बाकीच्यांनी करायचंय काय, हे लोकशाहीमध्ये होतंय. मग या सगळ्या ह्याच्यामध्ये जो सुवर्ण मध्य साधायला पाहिजे तो सुवर्ण मध्य आपल्याला कसा साधता येईल, म्हणजे एकीकडे विकास व्हायला पाहिजे, एकीकडे मानवी विकासाचाही निर्देशांक वाढायला पाहिजे, सर्वसामान्यांची जी आहे ती थोडीशी मध्यमवर्गीयात यायला पाहिजे, मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीयात जायला पाहिजे, यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता किंवा एक सामाजिक संघटनेचं नेतृत्व करणारी एक व्यक्ती म्हणून तुम्ही सुवर्ण मध्य साधण्यासाठी काय उपाय सुचवाल ह्याच्यामध्ये,
कुठेतरी सुवर्णमध्ये साचायला पाहिजे. केवळ संघर्ष संघर्ष करूनही विकास होणार नाही, कुणाचाच होणार. अगदी अगदी आमचं अगदी बरोबर आहे. मुद्दा असा आहे की डायलॉगच केला जात नाही त्याचं काय करायचं, चर्चाच केली जात नाही त्याचं काय करायचं. त्याचं कारण सांगतो. मुद्दा असा आहे की तुम्ही संसदेमध्ये पारित केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणार की नाही करणार. सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी दिलेले निकाल आहेत, त्याची अंमलबजावणी करणार की नाही करणार. मला हे म्हणायचं की या सगळ्या गोष्टींवर संघर्ष का होत नाही, तोच करतोय आम्ही, त्याचाच एक भाग आहे हा सुद्धा, हे लक्षात घ्या. मुद्दा कसा आहे की याचा विशेषतः गेल्या 25 वर्षांमध्ये जागतिकीकरण आमच्यावरती थोपलं. काही लोकांना असं वाटलं, विशेषतः मध्यम वर्गाला वाटलं की ह्याच्यामुळे आपले प्रश्न सुटतील. त्यावेळेस आम्ही असं म्हणत होतो, त्यावेळेस सुद्धा आम्ही हेच म्हणत होतो, एका बाजूला जागतिकीकरण हे केलं आणि दुसऱ्या बाजूला काय केलं, म्हणजे तोपर्यंत सरकारने लोकांच्या आरोग्याची जबाबदारी आमची, लोकांच्या शिक्षणाची जबाबदारी आमची, 90 नंतर काय केलं, मोठ्या प्रमाणावरती खासगी संस्थांना तुम्ही परवानगी द्यायला सुरुवात केली. आता खासगी संस्था एखाद्या वेळेस एखादी शाळा कॉलेज ज्यावेळेस काढतं किंवा दवाखाना ज्यावेळेस काढतं त्यावेळेस तो धर्मादाय पद्धतीनं चालवत नाही, त्याच्यात किमान प्रॉफिट त्याला कमी अभिप्रेत आहे, पण प्रॉफिट अभिप्रेत आहे, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी नफ्यावरती चालतात. त्यावेळेस सुद्धा आम्ही काय म्हणत होतो की तुमचे जे सरकारी दवाखाने आहेत, हे इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी आहे, ते नीट चालवा ना. कारण की मला हे माहिती आहे की औरंगाबाद मधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये घाटीमध्ये 10 पैशाचा पेपर काढला की सर्व तपासण्या व्हायच्या. आज तुम्ही जाऊन बघा, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला नोंदणी करावी लागते, नोंदणी फीज प्रायव्हेटपेक्षा अजूनही ते माफक आहे. मुद्दा हा आहे, मी स्वतः विद्यापीठामध्ये MSc ला जात असताना 10 ते 15 पैशामधल्या बसचं तिकीट काढून मी पोहोचायचो. आज आमच्याकडं काय अवस्था आहे, म्हणजे जशी अवस्था तुमच्या सरकारी दवाखान्याची तीच अवस्था नगरपालिका महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदे शाळांची आहे. आणि मग तिथलं शिक्षण निकृष्ट असतं म्हणून सरकारी शाळेमध्ये आपल्या मुलाचं भवितव्य चांगलं व्हावं म्हणून तो मग एखादी मोलकरीण जरी असली तरी त्याला असं वाटतं की नको तिकडे पाठवायला, तर त्याचा तो बर्बाद होऊन जाईल. हा अनुभव आहे माझ्यासारखा, तुमचाही अनुभव तो असेल. याचा अर्थ काय, याचा अर्थ तुम्ही तुमच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, अच्छा हे सगळं करत असताना हे जे काही मोफत त्यांना मिळालं पाहिजे असं मी म्हणतो, तो त्यांच्यावरती उपकार आहे का. माझं असं म्हणणं आहे की बिलकुल नाही. त्याचं कारण असं आहे की जर ह्या मंडळींचा 65% वाटा तुमच्या GDP मध्ये असेल देशाच्या, तर ते रिटर्न्स काही प्रमाणात तुम्ही त्यांना देणार की नाही देणार, म्हणजे तुमच्या GDP मध्ये कॉन्ट्रीब्युट करायचं आणि मग त्यांनी पोराला शिकवण्यासाठी सुद्धा खासगी शाळेमध्ये घालायचं, औषध सुद्धा खासगी दवाखान्यातून घ्यायचं, पाण्यासाठी सुद्धा पैसे मोजायचे. पाणी हे घटनेच्या 21व्या कलमामध्ये राईट टू लाईफ आहे, ते तुम्हाला मोफतच मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी संघर्ष इथं करावा लागलेला तुम्ही पाहिलंय. म्हणून आमचं म्हणणं हे आहे की सरकारनी त्यांच्या डोक्यामध्ये असलेल्या काही जर योजना असतील तर त्या अगदी प्राथमिक स्वरूपापासून त्याच्यावरती त्यांनी संवाद केला पाहिजे. लोकांच्या संवादामधून इथल्या जर अजूनही सरकारचं असं म्हणणं असेल की एकूण कष्टकऱ्यांमध्ये फक्त सरकारची आकडेवारी 7% फक्त संघटित क्षेत्रामधले लोक आहेत, मग कर्मचारी असतील, बँकेतले लोक असतील, रेल्वेतले लोक असतील, प्लेनमध्ये काम करणारे लोक असतील किंवा मोठ्या मोठ्या कारखान्यामधले, 93% असंघटित कामगार आहे ज्याला इथल्या ह्या देशाचा कायदा लागू होत नाही. काय करायचं, सुप्रीम कोर्ट निर्णय देतं समान कामासाठी समान दाम. जर तुम्ही चतुर्थ श्रेणी कर्मचारी तुमचा जो आहे 7व्या वेतन आयोगामध्ये त्याला 26,500 रुपये पगार निश्चित करता, 18,000 रुपये त्याचे दर महिन्याला बँकेमध्ये तुम्ही जमा करता. आता चतुर्थ श्रेणी कर्मचारी जर गरज असेल आणि आत्ताच्या महागाईमध्ये त्याचं तुम्ही जर त्याला वेतन निश्चित करत असाल तर याचा अर्थ काय की त्याच्यापेक्षा म्हणजे त्याच्या इतकं आणि त्याच्यापेक्षा जास्ती काम करणारला कमीत कमी तेवढा पगार मिळाला पाहिजे. ती व्यवस्था तुम्ही करत नाही. त्याला तुम्ही कुणावरती सोपवता, कारखान्याच्या मालकावरती सोपवता. आणि खाजगी मालक काय करतो, कमीत कमी पैसे देऊन जास्तीत जास्त काम करून घेतो. तिथं त्याचा तो बोलू शकत नाही, बोललं तर दुसऱ्या दिवशी लगेच त्याला कामावरून काढू काढलं. म्हणजे ह्या सगळ्या अवस्था आहेत. म्हणून आमचा तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे
की सरकारचा कुठलाही प्रकल्प असेल डायलॉगला आम्ही तयार आहोत, पण सरकार डायलॉग करत नसेल तर काय करायचं हे तुम्ही सांगा आम्हाला। म्हणजे तुमच्या माध्यमातून आज या सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही आता परवाच पर्यावरणीय जनसुनवाई कायदा काय सांगतो की बाधित क्षेत्रामध्ये ती जनसुनवाई व्हायला पाहिजे। कलेक्टरनी सुरुवातीला काय सांगितलं की हा जो भाग आहे 120 किलोमीटर जवळपास त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जनसुनवाई घेण्याची साठीची जागा नव्हती म्हणून आम्ही ते घेतली। किती लोक येऊ शकले तिथं? प्रत्येक गावातले येऊ शकले का? नाही येऊ शकले, हे वास्तव। आणि म्हणून कायदा करताना सुद्धा तो काय केला जातो, कायदा सगळे उपेक्षित लोक कायदा करण्यामध्ये तर सगळे शिकलेले सरकारीच लोक असतात। बऱ्याचदा कायदे पास होत असताना गोंधळामध्ये पास झालेले आपण बघितलेले आहेत, पण हे सगळे कायदे व्हावे त्याच्यासाठी संघर्ष केलेले आहेत, 20-20 वर्ष संघर्ष आहेत 13 भूमी संपादन कायदा करण्यासाठी। आता भूमी संपादन कायद्याच्या प्रमाणे सुद्धा संपादित केल्या जात नाहीत जमिनी, त्याच्यापूर्वीच संमती आम्ही घेऊ। संमती घेण्यासाठी मग तुम्ही वाटेल त्या कृत्या करताय। आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही लोकशाही पद्धतीने निवडून गेलेले आहात, लोकांनी मतं तुम्हाला दिलेली आहेत, तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार आहे, आम्ही काही ना करत नाही, पण तुम्हाला जे मॅन्डेट दिले ज्या कारणासाठी दिलेलं आहे, समृद्धी महामार्गासाठी तुम्हाला दिलं होतं का? नाही। तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये होतं का? मॅनिफेस्टोमध्ये जे आहे त्या मॅनिफेस्टोला पूर्ण बाजूला ठेवून बाकीच्या सगळ्या वेगळ्याच अजेंड्यावरती तुमचं सरकार, मग ते राज्यातलं असेल किंवा केंद्रातलं असेल, हे जर होत असेल तर मग त्याचा विरोध करायचा की नाही लोकशाहीमध्ये शांततेच्या मार्गाने? तुम्ही जर चुकीचं करत असाल मग ते कुणी असेल त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं आणि त्याच्या त्या प्रकल्पाचा परिणाम लोकांच्या जगण्यावरती होत असेल, त्याचं जगणं अधिक यातनादायक होत असेल, तर त्याचा विरोध करावा लागेल आणि तोच आम्ही करतोय असं मला वाटतं। आपण इथे एक घेणार आहोत ब्रेक। ब्रेक नंतर या समृद्धी महामार्गाच्या विरोधात जी चळवळ सुरू आहे त्या संदर्भातले काही अनेक दुसरे पैलू पण आपण तपासण्याचा प्रयत्न करू।